पिंपरी चिंचवड मधल्या एका रिक्षा चालकाचा फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। हे रिक्षा चालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जात आहे। डिजिटल प्रवतने या मागचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला। आज आपल्या सोबत आहेत ते रिक्षा चालक, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्या व्हायरल फोटोविषयी। मी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा अध्यक्ष आहे। त्या फोटो मागची सत्यता अशी आहे की तो फोटो माझाच आहे। 1997 सालचा तो फोटो आहे। मी 94, 95, 96 मध्ये आळंदीमध्ये धार्मिक शिक्षण घेत होतो। तिथं कीर्तन प्रवचन असं करत होतो आणि त्याच वेळेस माझे वडील इथं एका कारखान्यामध्ये पिंपरी चिंचवडला कामासाठी आले। त्यावेळेस ते म्हणाले की तू आता किती दिवस हे सगळं करणार, त्यापेक्षा येऊन काहीतरी कामधंदा कर। म्हणून त्यांनी मला एक रिक्षा घेऊन दिली आणि मी पिंपरी चौकामध्ये रिक्षा चालवत असताना तो फोटो काढलेला आहे। साधारण 97 सालचा तो फोटो आहे, 1997 सालचा। त्या काळी पिंपरी चिंचवड शहर हे छोटं शहर होतं आणि मुंबई अशा मोठ्या भागातून या ठिकाणी जे प्रवासी यायचे, तर ते प्रवासी पिंपरी चौकात आल्यानंतर चिखली, कुदळवाडी, त्यानंतर इकडं वाकड, चरोली अशा ग्रामीण भागात जायला वाहन त्यावेळेस नव्हतं। तेव्हाच आम्ही सर्व तरुणांनी, रिक्षा चालकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी रात्रीची प्रवाशांना सोय व्हावी म्हणून रातराणी रिक्षा स्टँड सुरू केलं। आणि त्या रातराणी रिक्षा स्टँडचा दरवर्षी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडं पुण्यात एक प्रथा आहे पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये की जेवढे बी रिक्षा चालक आहेत, रिक्षा स्टँड आहेत, ते दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पूजा घालतात आणि रिक्षा चांगली सजवतात। त्यावेळेस आम्ही ती पूजा घातली आणि त्यावेळेस ती रिक्षा सजवली, तेव्हाचा तो फोटो। साधारण 2014 साली महाराष्ट्रामध्ये रिक्षाचं एक आंदोलन पुकारलं होतं, बंद पुकारला होता। मी आता महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा अध्यक्ष आहे, महाराष्ट्र राज्य कृती समितीचा सरचिटणीस आहे। आम्ही एक आंदोलन पुकारलं होतं, त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री त्या काळचे देवेंद्र फडणवीस शिंदे देखील उपस्थित होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्यासमोर आणि मुख्यमंत्री यांच्या समोर रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले होते। तेव्हाच त्यांची माझी भेट झाली, 4-5 दिवसापूर्वी त्यांची माझी भेट झाली। साधारण हा फोटो व्हायरल होण्याच्या 2 दिवस अगोदर मी मुंबई नंदनवन जे त्यांचं निवासस्थान आहे सध्याचं, त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी रिक्षा चालकांचे प्रश्न कल्याणकारी मंडळाबद्दल चर्चा केली। तर त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला हे सगळं कल्याणकारी मंडळ करायचं आहे, पण थोडा मला वेळ द्या, आता थोडं आमचं मंत्रिमंडळ हे सगळं सुरू आहे, त्यानंतर मी तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांना बोलून एक बैठक मी घेणार आहे असं त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं। गमतीशीर भाग आहे, म्हणजे मला खरंच वाटत नाही की बाबा त्या सगळ्या फोटोवरती ज्या काही गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत। मला एक माझे मित्र आहेत, त्यांनी फोटो पाठवला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे आणि हा फोटो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे म्हणून तो व्हायरल होत आहे। आणि त्यांनी मला तो स्क्रीनशॉट पाठवला, त्यामध्ये कुणीतरी टाकलं होतं की हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा 1997 सालचा फोटो आहे। आणि त्या खाली त्यांनी लिहिलं होतं की नाही, हा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा फोटो आहे। आणि परत एकाने मला एक लिंक पाठवली फेसबुकची, त्या बहुतेक सातारा सांगली भागातून ती लिंक होती, त्यावर त्यांनी ते टाकलं होतं की हा फोटो कुणाचा आहे ओळखा, आणि त्यावर हजारो प्रतिक्रिया आलेल्या बघितल्या मी। त्यात मग कोणी असं म्हणत होतं की हा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, कोणी त्यावर म्हणत होतं गद्दार यांचा फोटो आहे, कोणी त्यावर म्हणत होतं की रिक्षा चालक देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, रिक्षा चालकांना मुख्यमंत्री केलं, सर्वसामान्यांना न्याय मिळाला। त्यात परत एक जण असं म्हणत होतं की टिका नाही लावला, त्यावर एक जण असं म्हणत होते की आमचे साहेब टिकाणा लावतात किती गोंधळ दिसत आहेत, अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यामध्ये होत्या। पण बहुसंख्य प्रतिक्रिया ह्या चांगल्या होत्या, त्यामध्ये एक बोध होत होता की सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झाला हे बहुसंख्य लोकांना आवडलेलं आहे, रिक्षा चालकामधून कोणतरी नेतृत्व पुढे आलं हे बहुसंख्य लोकांना आवडलं, असे त्यातल्या प्रतिक्रिया होत्या।